नमस्कार। आज आपण बनवणार आहोत मसूर मसूर मसाला। तर हा हे बघा, मी अशीच मसूर घेतली आहे। ही मसूर मी आता धुवून घेणार आहे। आपण मसूर मसाला बनवताना बऱ्याच वेळा आपण मसूर पहिला भिजत घालतो आदल्या दिवशी किंवा 1-2 तास आधी, पण आज मला वेळ नव्हता म्हणून मग मी आता काय करणार आहे, ही अशीच अख्खी मसूर घेणार आहे आणि ही मी इथे धुवून घेणार आहे। धुवून घेऊन आपण डायरेक्ट ह्याचं मसूर मसाला बनवणार आहोत। ही अशा प्रकारे आपण धुवून घ्यायची आहे। ही अशा प्रकारे आपण धुवून घेतलेली आहे मसूर। आता आपण काय करायचंय, मी तेल तापत ठेवते। आपण तेल तापत ठेवलेलं आहे आणि तेलामध्ये आपण टाकणार आहोत थोडीशी मोहरी। मोहरी टाकायची आहे, त्यानंतर आपण टाकणार आहोत थोडंसं लसूण। मीठ लसूण ठेचून घेतलेलं आहे, लसूण जरासा टाकणार आहे। हे मी 4 ते 5 पाकळ्या फक्त लसूण घेतलेलं आहे, जास्त पण लसूण घेतलेला नाही आहे, कारण मी अगदी 1 वाटी मसूरचंच मसूर मसाला बनवणार आहे। त्यानंतर आपण टाकूया थोडासा कढीपत्ता, थोडासा कांदा, हे असं सगळं आपण परतून घेणार आहोत। हे बघा, असं परतून घ्यायचं आहे आपण। आता ह्यात टाकणार आहोत आपण जरासा हिंग। आम्ही 1/2 चमचा हिंग टाकला आहे त्याच्यात, 1/2 चमचा हिंग। त्यानंतर टाकणार आहोत 1/2 चमचा हळद, अर्धा चमचा लाल तिखट। जास्त तुम्हाला काहीच टाकायची गरज नाही, हा मिक्स मसाला आहे त्यामुळे मी काहीच टाकत नाही आहे जास्त। हे बघा, खूप लगेचच बनते, हे जास्त परतायचं पण नाही आहे आणि लगेचच आपण ही आपली मसूर टाकून देणार आहोत। खूप सोपी पद्धत आहे, लगेच कोणीही बनवू शकते। तर ही मसूर टाकल्यानंतर आपण ते जरासं 1-2 मिनटासाठी परतायचं आहे। अशा प्रकारे परतून घ्यायचं आहे। काही न टाकता ही भाजी खूप सुंदर लागते, नक्की करून बघा, खूप सुंदर होते ही भाजी। आणि आता आपण ह्याच्यात टाकणार आहोत पाणी आणि हे आपण शिजत ठेवायचं आहे। हे मी पाणी टाकलं आहे आणि आता ह्याला आपण झाकण लावून जरा शिजत ठेवणार आहोत। एक शिटी काढायची आपण, एक शिटी झाली की आपण हे उघडणार आहोत। तर ही आपली मसूर चांगली आता शिजलेली आहे। आता आपण काय करायचं, गॅस बंद करणार आहोत आणि आपण एक इथे ठेवायचे। आता मी तडका पॅन ठेवलेला आहे आणि आपण ह्याला तडका देणार आहोत। तर आपण काय करायचे, पहिलं आपण थोडीशी राई यामध्ये टाकायची आहे। अगदी 1/2 चमचा मी राई टाकली आहे। राई चांगली तडतडून द्यायची आहे। राई तडतडली की आपण टाकणार आहोत जराशी जिरं आणि लगेचच त्यात टाकायचे आपण लसूण। आता तुम्ही सांगाल की लसूण मगाशी पण टाकला, आता पण टाकलं, पण लसूण नंतर टाकला ना, हा जरा तळेला लसूण त्याच्यात चांगला लागतो। तर असं तळून घ्यायचं आहे आणि त्यानंतर आपण टाकणार आहे थोडंसं कढीपत्ता। थोडासा कढीपत्ता टाकला आहे मी आणि हा तडका आता आपण, ते बघा, हा झाला आपला तडका रेडी। ओके, आणि त्यामध्ये आपण टाकणार आहोत थोडीशी हळद। हळद टाकली आहे आणि सर असं आपण लाल तिखट टाकणार आहोत, हे कलरसाठी आहे आणि हे ह्याच्यात आपण या प्रकारे आपण टाकून घेणार आहोत। अशा प्रकारे हा तुमचा मसूर मसाला तयार होतो आहे। आता त्यामध्ये आपण टाकणार आहोत चवीपुरतं मीठ। हे चवीपुरतं मी मीठ टाकते ह्याच्यात आणि पुन्हा ह्याला आपण गॅसवर ठेवणार आहोत। जरासं पाणी टाकायचं आहे तर पुन्हा आपण ह्याला गॅसवर ठेवणार आहोत। हे बघा,
यामध्ये जरासं आपण पाणी टाकायचं अशा प्रकारे जरासं पाणी टाकलं। आता ह्याला एक उकळी आली की ह्यामध्ये आपण कोथिंबीर टाकणार आहोत, तर उकळी येईपर्यंत आपण वाट पाहूया। आता आपल्या मसूर मसाल्याला चांगले उकळी आली आहे, त्यामध्ये आपण थोडीशी कोथिंबीर टाकणार आहोत, अर्ध लिंबू पिळणार आहोत आणि हा रेडी आहे आपला मसूर मसाला। तर तयार आहे हा आपला मसूर मसाला आणि बघू शकता तुम्ही मी काही जास्त न वापरता हा मसूर मसाला बनवला आहे आणि याची चव पण तेवढीच छान असते, तर नक्की तुम्ही करून बघा। आणि ही रेसिपी कशी वाटली ते पण मला कळवा।